तर हे झालेले आहेत आपे तयार, आता त्याचा मी छान असा आनंद घेणार आहे. खूप क्रिस्पी झालेले आहेत, क्रंची झालेले आहेत, तुम्ही देखील ट्राय करा. नमस्कार, सुप्रभात, कसे आहात तुम्ही सगळे? मी प्रियंका, माझ्या संपूर्ण युट्यूब परिवाराची प्रियंका भरत या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर आज मी तुमच्यासोबत एक छान अशी नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे. सकाळची वेळ आहे आणि मी तोच नाश्ता आज बनवते आहे, म्हणून व्हिडिओ डायरेक्ट किचनमध्ये शूट करायला घेतला. तर झालं असं की मी 1-3 दिवसापूर्वी छान अप्पे बनवले होते, इन्स्टंट रवा अप्पे, आणि ते टेस्टही खूप छान झाली होती. आणि जो काही त्याचा लुक होता, म्हणजे जसे ते दिसत होते, खूप छान दिसत होते. मी त्याचा फोटो काढला आणि जस्ट माझ्या व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्रामला टाकलेला होता. तर मला जवळजवळ 10 ते 15 लोकांनी कमेंट करून सांगितलं की तू याची रेसिपी कधी शेअर करणार. तर झालं असं की म्हटलं तर आप्प्याची रेसिपी काय शेअर करायची, मी असा विचार केला. मी शूट केलेलं नव्हतं, पण तेव्हा मला त्याच्यानंतर परत मला 2-4 जणांनी सांगितलं की तू रेसिपी शेअर कर, आम्हाला बनवायचे आहेत तसे आप्पे. म्हणून मी आज ठरवलं की आज पुन्हा मी रवा आप्पे बनवते आहे. इन्स्टंट रवा आप्पे आहेत जे चवीला खूप कुरकुरीत बनतात, आणि गाईची वेळ असते सकाळी सकाळी, बऱ्याच जणांना ड्युटीला वगैरे जायचं असतं, तर अशा वेळेस हे आप्पे लवकर होतात, झटपट नाश्ता आहे, हेल्दी ब्रेकफास्ट आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही आप्प्यांची रेसिपी आहे. तर आता वेळ न वाया घालवता आपण पटकन रेसिपीकडे वळूया. तर आप्पे बनवण्यासाठी या ठिकाणी मी साधारणतः 1 मोठा कप रवा घेतलेला आहे. बारीकच रवा या ठिकाणी घ्यायचा आहे, जाड रवाची काही गरज नाही. जो आपला नॉर्मल रवा असतो आपण उपमा वगैरे बनवण्यासाठी घेतो, तोच रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे 1 कप. त्यानंतर यामध्ये मी साधारणतः 1/4 कप दही टाकलेलं, 1/4ला थोडी जास्त यामध्ये आहे, 1-2 चमचा. तर एवढं प्रमाण मी या ठिकाणी दहीचं टाकलेलं आहे. हे घरी बनवलेलं दही आहे, मी रात्री लावलेलं होतं, तेच दही मी घरी टाकलेलं आहे. खूप छान दही बनतं. आता हे दही यामध्ये छान असं मी मिक्स करून घेणार आहे, आणि मिक्स करून झाल्यानंतर, पूर्ण मिक्स नाही करणार, थोडं त्याला मोकळं करून घेणार आहे रव्यामध्ये. त्यानंतर यामध्ये अंदाजानुसार पाणी घालेल, खूप जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून मी याला छान फेटून घेणार आहे. पाणी अगदी थोडंच घाला, कारण जर बॅटर पातळ झालं तर पुन्हा रवा टाकावा लागेल. म्हणून या पद्धतीने तुम्ही थोडं थोडं पाणी घालून याला छान असं मस्त फेटून घ्यायचं आहे. आता कढई गोल फिरते, मी एका हातात मोबाईल पकडलेला, पण तुम्ही छान या पद्धतीने गोल गोल त्याला छान फेटून घ्यायचं. आणि या पद्धतीने जे बॅटर आहे त्याचं टेक्स्चर असलं पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे त्याची. आणि याला साधारणतः 15 मिनटं याला आपण फर्मेट होऊ देणार आहे, म्हणजे 15 मिनटानंतर ते छान झालेलं असेल. आप्प्याचं बॅटर छान फर्मेट होतं 15 मिनटांसाठी, तोपर्यंत त्याचा जो मसाला मी टाकणार आहे तो आपण बनवून घेऊया. तर त्यासाठी मी घेतलेला आहे, तर या ठिकाणी मी मिरच्या घेतलेल्या आहेत, जाड मिरच्या घेतल्या, कारण लहान मुलगी आहे माझी, ती पण खाणार आहे, तिला तिखट चालत नाही, ती खात नाही, म्हणून मी जाड मिरच्या घेतल्या थोड्या 3. त्यानंतर थोडे लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, आणि 4 ते 5 अद्रकाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. तर एवढं आता मी सगळं व्यवस्थित पाणी टाकून दळून घेणार आहे. तर या पद्धतीने हे जे काही साहित्य आहे, सारण आहे, ते तयार झालेलं आहे. आता हे सारण मी, जे आपण 15 मिनटासाठी बॅटर लावलेलं होतं, त्यात टाकून मिक्स करून घेणार आहे छान. हे सारण मी यामध्ये टाकलं, त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि हे सगळं जिन्नस मी व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहे. त्यानंतर मी गॅसवर जे आप्पे पात्र असतं आपलं, ते ठेवलेलं आहे तापवायला. ते छान तापलं की त्यावर तूप लावायचं. तुपाचा वापर यासाठी करते आहे, कारण रवा आणि तुपाचं जे काही कॉम्बिनेशन असतं ते खूप छान लागतं. तुम्ही तेलही वापरू शकता जर तुम्हाला वापरायचं असेल तर. तर या पद्धतीने तुम्ही तूप याला लावून घ्यायचं आहे. आप्पे पात्र छान तापलं आहे, आता त्यामध्ये एक एक पात्रामध्ये मी हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं टाकून घेणार आहे. हे तापल्यानंतर याची फ्लेम लो करून घ्यायची, हाय किंवा मीडियम फ्लेम याची ठेवायची नाही, नाहीतर आपले आप्पे जळायची शक्यता असते. या पद्धतीने सगळं असं व्यवस्थित छान एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये दहीच टाकायचे, कारण दहीमुळे ते लवकर फर्मेट होतं. तुम्ही टाक देखील टाकू शकता, पण मी असं सांगेल की तुम्ही दहीच टाका, ते एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला दही जास्त
घट्ट वाट आंबट वाटत असेल किंवा नको वाटत असेल तर तुम्ही ताक टाकू शकता। यामध्ये कुठलेही दुसरे साहित्य ऍड करायची गरज नाही। आता एक साधारणतः याला मी 5 ते 7 मिनिटांसाठी सेट होऊ देईल, त्यानंतर याची मी बाजू पलटून घेणार आहे। 5 मिनिट झालेले आहे, आता 5 मिनिटांनंतर मी याची बाजू पलटणार आहे। इझिली हे मस्त असे बाहेर येत आहे, त्याला जास्त खाली चिटकलेले नाही कारण त्यामध्ये खाली आपण तूप लावलेलं असल्यामुळे ते चिटकत नाही। मस्त असं त्याला काढून घ्यायचं। आणि जी ही दुसरी बाजू आहे ती देखील आपल्याला साधारणतः 1-2 ते 3 मिनिटं होऊ द्यावी लागेल, जास्त नाही त्याला होऊ द्यायचं। मस्त तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर याला आलेला आहे, खूप क्रंची क्रंची टेक्स्चर याचा आलेला आहे। पूर्ण आप्पे झाल्यावर मी ते तुम्हाला दाखवते। साधारणतः 3 मिनिटांनंतर हे जे आप्पे आहेत ते पूर्णपणे असे झालेले आहेत, थोडे जळाले, माझ्याने गॅसची फ्लेम थोडी मोठी होऊन गेली आहे म्हणून आता याला एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। तर या पद्धतीने मी एका प्लेटमध्ये आप्पे काढून घेतलेले आहेत। हे आप्पे तुम्ही शेंगदाण्याची जी हिरवी चटणी असते आपण त्याला सांबार म्हणतो त्याबरोबर देखील खाऊ शकता। तुम्हाला नाही आवडत म्हणून मी सॉस आणि लोणच्या बरोबरच ही हे आप्पे खाते नेहमी, खूप टेस्ट लागतात, तुम्ही देखील ट्राय करून बघाल आप्पे आणि सॉस आणि लोणचं। आणि आप्पेची रेसिपी देखील ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे आप्पे आवडले की नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।